आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तेरवाड येथे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचा वाढदिवस साजरा. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना केले फळाचे वाटप. राज्याचे माजी गृहराज्यमंत्री व विद्यमान आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुरुंदवाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयराम बापू पाटील यांच्या हस्ते तेरवाड येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले. काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचा वाढदिवस लोकाभिमुख व्हावा, तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी समाजातील लोकांना शासकीय योजनांची माहिती करून द्यावी या हेतूने अभिनव उपक्रम राबवण्यात आला. शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथील आश्रम शाळेत आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम बापू पाटील उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र मोहिते आणि संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब सावगावे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना बापू म्हणाले, बंटी पाटील साहेबांनी कुरुंदवाड आणि परिसरात अनेक कामे केली असून कोट्यवधी रुपयांचा फंड उपलब्ध करून दिला आहे. अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे. यावेळी विद्यार्थी पालक तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते. मानकरी न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळसह संदीप इंगळे.